महाड येथे 19 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी मुख्य संपादक अजेश नाडकर, मानगाव. मैदान कोसळून वाहील आणि माझ्यामध्ये ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये असं ओसळून सभा अशी झाली होती का? तशी ऐतिहासिक सभा करायचं आमचं नियोजन आहे. त्या त्या पद्धतीने प्रत्येक तालुका अध्यक्ष, प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे सध्या चालू आहेत. कालपर्यंत सगळ्या तालुक्यांचे अध्यक्षांना मेळावे झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कशी ताकद तिथे येईल, त्यांचे नियोजन काय, कसं काय करतं, या बाबतीमध्ये काल सगळ्या बैठका आमच्या झाल्या. मी मगाशी पण तुम्हाला बोललो की पुराव्याने म्हणजे नुसतंच आम्ही हवेत गोळीबार तोड ठार करत नाही. ज्या ज्या योजना महत्त्वाच्या योजना महाराष्ट्राकरता दिल्या किंवा तोच गाभा घेऊन देशामध्ये ज्या योजना जाहीर केल्या त्या योजनांचा पट्ट्यामुळे कसा झाला आहे ते पुराव्यानिशी दाखवलं जातं. त्या त्या अधिकाऱ्यांचं त्या त्या एवढंच नव्हे, एखादा अभ्यास केल्यानंतर आता चॅनलवाल्यांना देखील तिकडे पाठवलं जातं की तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. कारण परवा मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं की माननीय राज ठाकरे साहेबांना माहिती नाही आहे, पण आता तुम्ही हरिसाल जाऊन बघा हरिसाल कसं झालं आहे. आणि नेमक्या टी व्ही 9 वाल्यांनी हरिसाल दुसऱ्या दिवशी हक्क दाखवलं, जे 9 महिन्यापूर्वी आम्ही शूट केलं होतं त्याच्याही पेक्षा बस्थळ परिस्थिती हरिसालची. टी व्ही 9 आता 3 दिवसापूर्वी जो रिपोर्ट केला हरिसालला जाऊन तो दाखवणार. म्हणजे मुख्यमंत्री पण त्यांच्याबरोबर कसे फोटो बोलायला लागले हे देखील कालच्या सभेमध्ये माननीय राज ठाकरे साहेबांनी ते देखील दाखवलं. तो मुलगा जो 8 महिने गायब आहे, तो पुण्यामध्ये त्याला आजही नोकरी मिळाली नाही, तो नेमका पुण्याला आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात मिळाला. काल सोलापूरच्या जाहीर सभेमध्ये माननीय राज ठाकरे साहेबांनी त्याला प्रोड्यूस केला आणि ती ओळख दाखवली की हाच तो मुलगा होय, हे माझे सरकार होय, माझी जी ॲडव्हर्टाईज दाखवली तो मुलगा जो ॲक्टर होता तो सुद्धा समोर आणून दाखवला. माननीय राज ठाकरेंनी आपल्या सभेमध्ये दिलं. मला जे दाखवण्यात आलेलं चित्र होतं ते चित्र किती खोटं होतं हे नंतर मला कळलं. मग मीच जर रावसाहेब मोदी साहेबांची जर कौतुक केलं असेल तर ते खोटे आहेत हे देखील सांगायला मीच उभं राहणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये इतक्या क्लिअर कट नेता ह्या देशामध्ये आता नाही आहे. खोटं बोलणारी भरपूर लोक, मी माझी चूक मला सुधारावं लागेल. मीच जर त्या माणसाचं कौतुक केलं असेल तर कसं खोट्या पद्धतीचं असं हे मला सांगावं लागेल. आणि म्हणून हे त्यांनी अगोदर देखील सभेत सांगितलं की होय मी त्यांचं कौतुक केलं होतं पण मला चित्र खोटं कसं दाखवण्यात आलं होतं, ते का खोटं दाखवलं ते देखील मी जनतेला सांगितलं की कसं गुजरातला प्रत्येक ठिकाणी कलेक्टर आणि तिथला तहसीलदार माझ्यासोबत असायचा आणि प्रत्येक वाक्य सत्यात कानामध्ये सांगायचा की मोदीने हे सगळं मोदीमुळे झालं, हे सगळं मोदींमुळे, हे सगळं आत्मरी झाल्यानंतर शेवटच्या दौऱ्यावर मला हे कळायला लागलं की काहीतरी फ्रेम केलेलं आहे. ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.